हॅलो, माझं नाव तेजश्री योगेश कांबळे, मिरज उपासना केंद्र उदगाव वीस. माझा एक छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. 3-4 वर्षापूर्वी माझ्या जावेसाठी डिलेवरीला मिरजला घेऊन आलो होतो आम्ही. माझ्या सासूबाई सासरे सर्व पुण्याला होते. मी, माझी छोटी जाऊ, माझी मिस्टर डी, आम्ही चौघंच मिरजमध्ये होतो. तर अचानक त्यांना थोड्याशा पेन चालू झाल्या म्हणून दवाखान्यात घेऊन गेलो, पण डॉक्टर बोलले की सोनोग्राफी केल्याशिवाय काहीच सांगू शकत नाही. ठीक आहे बोललो, घरी आलो, जेवण तेन झालं. खूप पाऊस भरला होता, पाऊस खूप येत होता. बापनं सांगलं, बापू आता तूच बघ काय ते, सकाळपर्यंत कशी तर वेळ न्यायची मारून. तसं चाललं होतं, पण अचानक 11-12 सुमारास त्यांना खूप वेदना चालू झाल्या. अचानक अंगावरसुद्धा खूप ब्लडिंग सुरू झालं, त्यामुळं मग आम्हाला दवाखान्यात नेणं गत्यंतरच झालं. आम्ही रात्री सुमारे 11-11:30 दरम्यान दवाखान्यात घेऊन गेलो त्यांना. मग त्यानंतर डॉक्टर बोलले की एमर्जन्सीमध्ये आपल्याला सिजर करायला पाहिजे. आम्ही तिघंच होतो धीर, मी आणि माझे मिस्टर. डिसिजन घेण्यासारखं मोठं माणूस कोणच नव्हतं घरात. तरी माझे मिस्टर म्हणले, काय नाही बापू आहेत तेजू, सगळं व्यवस्थित होईल. ठीक आहे बोलले, तिच्या मिस्टरांना फोन करून सांगितलं जावेच्या, की ते बोलले ठीक आहे चला सिजर करा तुम्ही, मी निघतोच पुण्यातून. मग सिजरला घेतल्यानंतर डॉक्टर बोलले की बाळाने पोटात शी केल्या, आता काय करायचं. तर म्हणले तुम्ही काहीच सर हे करू नका, काय होईल ते होईल, आमचा विश्वास बापूंवर आहे, बापू सगळं व्यवस्थित करतील. ते म्हणले लहान मुलांचा डॉक्टर लागणार आहे आता आपल्याला. आणि नेमका बरोबर हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचा डॉक्टर चेकिंगसाठी मुलांना तिथं आलेच होते. मग त्याच डॉक्टरांना आम्ही बोलवून घेतलं. मग सरांनी बघितल्यानंतर म्हणले की बाळाला काचेच्या पेटीत ठेवायला पाहिजे. मग ठीक आहे बोलले चला. मग बापूंना म्हणजे ज्यावेळी बाळ, आम्ही कपडेसुद्धा नेले नव्हते तिच्या डिलेवरीचे, म्हणजे एवढंसुद्धा आम्हाला माहीत नव्हतं की आता आपण डिलेवरीला चाललो आहे, आपल्याला कपडे घेऊन जायला पाहिजे. त्यामुळं कपडेसुद्धा नेले नव्हते. धीर माझे घरी आले कपडे नेण्यासाठी. मग तोपर्यंत बाळ हातात दिलं त्या लोकांनी, त्यांच्याच कपड्यामध्ये लपटून बाळ हातात दिलं आमच्या. तर मी फक्त बाळाच्या कानात एकच बोलले, अंबज्ञ म्हणून. म्हणलं बापू तूच बघ आता काय करायचं ते. रात्री 2:30 सुमारे बाळाला आम्ही काचेच्या पेटीत ठेवण्यासाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. पाऊस इतका होता की काहीच कळत नव्हतं की काय करायचं. आणि जावेपाशी कोणच नव्हतं हॉस्पिटलमध्ये. जाऊ एकटीच दवाखान्यामध्ये तिला आम्ही सोडलं होतं आणि सगळेच बाळाच्या पाठीमागं चाललो होतो. मग बापूनं म्हणलं बापू तूच बघ आता, बाळासोबत आम्ही चाललो आहे, तू तिच्यासोबत बस. मग थोड्या वेळाने तिला शुद्ध यायला लागली. 2:30 दरम्यान आम्ही बाळाला ॲडमिट करून आलो हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये माझे मिस्टर बोलले मी बाळापाशी थांबतो, तू वहिनीपाशी जा. मग आल्यानंतर तिची भूल उतरत होती आणि तिला भूल उतरताना खूप त्रास होत होता. ती कशी तर करत होती, मला काहीच कळत नव्हतं. म्हणलं बापू मी कुठं बघू, कुणीकडं बघू, तूच बघिला कसं बघतोस तसा. मग तिला म्हणलं तृप्ती ताई कोणच नाही आहे आपल्यासोबत, बापू आहे. बापूच्या आपण बापूच्या विश्वासावर सगळ्या गोष्टी चालल्या, त्याच्यामुळे तूच जरासं शांत हो. ती ठीक आहे बोलली. मग तिला उद्दी लावली आम्ही. ती थोड्या वेळाने ठीक म्हणजे शांत झाली. म्हणलं तृप्ती ताई मी कुठं कुठं बघू, मला काहीच कळेना. म्हणलं मला एकदम भीती वाटायला, बाळ पण ICU मध्ये आहे, तुमची पण भूल उतरायल्या, तुम्हाला पण असा त्रास व्हायला आहे, कोणच आपल्या घरात मोठं माणूस नाही, लहान मुलं आपण सगळे घरात सोडून आलो. तिला जेव्हा परिस्थितीची तिला जाणीव करून देण्यासाठी बापूने मला बुद्धी दिली. मी तिला सगळी परिस्थिती सांगितली, अशी अशी तृप्तीदायी परिस्थिती आहे आत्ता, त्याच्यामुळं तुम्ही जरा शांत व्हा, थोडं भूल उतरताना तुम्हाला त्रास होणार आहे, बाळ आपलं व्यवस्थित आहेत, बापू आहेत, हे मी आहेत तिथं, त्याच्यामुळं काहीच घाबरू नका. मग थोड्या वेळाने तिची भूल पूर्ण उतरल्यानंतर ती नॉर्मल झाली. मग सकाळी 7-8 दरम्यान सासू सासरे ते सगळेजण आले. मग खूप मोठा म्हणजे एक आधार असल्यागत वाटलं ते लोक आल्यानंतर. पण ही जी रात्रीची वेळ होती ती खरंच बापूंच्या कृपेने आहे ना. बापूंनी कशी पार पाडली ती बापूंनाच माहीत, बापूंनी कशी आहे ना ती वेळ आमची मारून नेली. श्रीराम अंबज्ञ हरी.